आज सतत कोणतीही गोष्ट ईडीच्या कक्षेत आली, एखादी चौकशी झाली की लगेच ठरलेले एक दोन चार स्पोक्समन आहेत ते लगेच सुडाचे राजकारण सुरू झाले। हे फार काळ चालणार नाही। लोकशाही राज्याची धोक्यात आली या पद्धतीनं बोललं जातं। परंतु 40 कोटीची जमीन नाताभाऊनी 3.5 कोटीला विकत कशी घेतली? कशामुळं ही गोष्ट घडली? हा मोह का झाला? वजेसारख्या माणसांनी 100 कोटी रुपयाची मागणी का केली? किती लोकांच्याकडून हे गोळा करण्याचे आदेश होते? या पद्धतीनं पैसे गोळा करून आम्हाला द्यायचे आहेत असं का सांगितलं गेलं? अंबानींच्या घरासमोरच जाऊन गाडी का थांबली? सतत ज्या प्रकारच्या घटना देशात घडतात आणि त्या राष्ट्राला विघातक आहेत, राष्ट्राच्या दृष्टीनं संपूर्ण देशालाच ज्या गोष्टी मारक आहेत अशा गोष्टीपासून सावध होण्यासाठी आणि देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी ईडी सारखी संस्था एखाद्या वसुली क्षेत्रामध्ये संपूर्ण कायद्याचा पुराव्याचा एकूणच त्या घोटाळ्याचा पूर्ण अभ्यास करते आणि मग त्या गोष्टीला हात लावते। हे करत असताना एखाद्याला उचलला आणि ईडीच्या कस्टडीत टाकला, एखाद्याला उचलला आणि पोलिसांना सांगितलं याला ताब्यात घ्या, असं ईडी करते का? पूर्णपणानं त्याचा अभ्यास करते, 3 तास 7 तास 2 तास पूर्ण माहिती घेते आणि अशी माहिती घेतल्यानंतर जर ईडीला वाटलं की यांच्या हातून दोष घडलेला आहे, हे पूर्णपणानं दोषी आहेत असं वाटलं की मग मात्र ते नेऊन कोर्टात उभं करतात आणि ह्या प्रकारचे आरोप आमचे आहेत। अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर जर पुन्हा विरोधक बोलताना सराईतपणानं उठसूठ प्रत्येक गोष्टीला, हे भाजपचं प्लॅनिंग आहे, हे भाजपचं कट कारस्थान आहे आणि त्या कारस्थानाचे बळी म्हणजे ही झालेली घटना आहे असं म्हणून नाही चालणार। हर्बल तंबाखूचा एक मोठा उद्योजक आज अडचणीत आलाय आणि त्याला मुद्दाम काहीतरी गुंतवलंय असं सांगून ईडीला भाजपशी जोडून यामध्ये आघाडी सरकारनं राजकारण करू नये, त्यापेक्षा एकत्रपणानं सर्वच पक्षांनी ज्या शिवराळपणाच्या मर्यादा ओलांडल्याची जाणीव महाराष्ट्राला होते तो शिवराळपणा कमी करून महाराष्ट्राच्या विकासावर बोलता आलं, अभ्यासानं व्यक्त होता आलं। राम नाईक, राम कापसे, मृणालताई गोरे यासारख्या धोंडगे यासारख्या मान्यवरांनी ज्या पद्धतीचा विचार सभागृहात मांडला, सभागृहाची प्रतिष्ठा सार्वभौम सभागृह म्हणून त्याची आजपर्यंत पाळत आलेली परंपरा, या सगळ्या गोष्टीचा विचार करता या पद्धतीचं बोलणं योग्य नाही। आणि कोर्टाच्या समोर उभं केल्यानंतर जर कोर्टानं सांगितलं की तुम्ही आणलेले पुरावे मला मान्य नाहीत, तर ईडी म्हणत नाही आमचे पुरावे तुम्ही मान्यच केले पाहिजेत।
एवढ्या संवादाच्या वातावरणात या गोष्टी घडायला पाहिजे होत्या. परंतु 92 केस, त्यामध्ये असलेलं लिंकअप, त्याच्यातून दाऊदशी आलेल्या संबंधिताशी चर्चा आणि त्याच्यातून उपलब्ध झालेले पुरावे हे जर खोटे असतील तर ते हायकोर्टात असो अगर सुप्रीम कोर्टात असो सत्याला जामीन मिळणं फारसा अवघड नाही. सत्याचा आपलाप होऊ नये, सत्याची भूमिका सत्यच राहावी अशा दृष्टीनं त्यामध्ये प्रयत्न व्हावेत असं मला प्रामाणिकपणानं वाटतं आहे. राष्ट्राच्या इज्जतीसाठी, राष्ट्राच्या इब्रतीसाठी पाकिस्तानसारख्या देशाला सलगी करून जर कुणी राष्ट्राच्या तिजोरीवर घाला घालत असेल, राष्ट्राच्या भारतमातेवर कुणी हात उगारत असेल, तर तो कुणाचाही माझा सक्का भाऊ जरी असला तरी देखील राष्ट्रहितासाठी मी विरोध करणं हे माझ्यासारख्या नव्हे तर प्रत्येक सच्चा भक्ताचं, राष्ट्रभक्ताचं कर्तव्य आहे अशी माझी भूमिका आहे. नमस्कार.